महत्त्वाची बातमी जायकवाडी धरणामध्ये अधिवेशनापर्यंत पाणी सोडा असं म्हटलेलं आहे राहुल पाटील यांनी. अन्यथा विधानभवनाला टाळ ठोकणार असं राहुल पाटील यांनी म्हटलंय. ठाकरे गडाचे आमदार राहुल पाटील यांनी हा इशारा दिलेला आहे. जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे. त्याच्यामध्ये अधीक्षक अभियंत्यांनी सुद्धा जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर सुद्धा मराठा संघटनांकडून आक्षेप घेतला गेलाय. आणि आता जर अधिवेशनापर्यंत केलेला आहे की मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भामध्ये पाणी आम्हाला सोडता येणार नाही. अर्थाअर्थी मराठा आरक्षण आंदोलन आणि पाणी सोडण्याचा कुठेही एकमेकाशी संबंध किंवा संदर्भ लागत नाही. जाती जातीमध्ये यांना भांडणं लावायचेत का? मराठा आंदोलन यांना बदनाम करायचंय का? ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला 8.6 TMC पाणी हे आमच्या अधिकारातलं आमच्या हक्काचं पाणी सोडावंच लागेल, अशा प्रकारचं हायकोर्टाचा निर्णय आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब केलेला असताना सुद्धा हे शासन पाणी सोडण्यामध्ये नकार देत आहे. आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल मराठवाड्यामध्ये ज्याला भगीरथ म्हणून बघितलं जातं ते जायकवाडी धरण, आपल्या परभणी जिल्हा असेल किंवा मराठवाड्यामध्ये आज तुम्ही असलेला उभा ऊस बघा किंवा शेतकऱ्यांचे शेतीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे पिण्याचा पाण्याचा.